विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगितले की हा स्तंभ आपण राज्य सरकारने बुलडोजर लावून पाडून टाकावा अशी आम्ही मागणी केली आहे। बुलडोजर लावून पाडून टाकावा अशी आम्ही मागणी केली आहे। सांगितले की हा स्तंभ आपण राज्य सरकारने बुलडोजर लावून पाडून टाकावा अशी आम्ही मागणी केली आहे। ही सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। आज सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे कन्नी सेनेचा अध्यक्ष अजय सेंगर ज्यांनी रहाण बाजारात जन्म घेतलेला हा बडवा यांनी जो विरोध दाखवला आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी ज्या विजयस्तंभाला बुलडोजर लावून बोलतो तोडण्याचं काम केलं पाहिजे अशी मागणी ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे। तुला तो इतिहास माहिती आहे का? पहिले त्या इतिहासाबद्दल जाणून घे। जो 1818 मध्ये जो घडलेला इतिहास होता जो आमच्या पूर्वजांनी जो पेशव्यांना 28,500 जणांनी असं पार फाडून टाकलं होतं कापून टाकलं होतं तो इतिहास त्या इतिहासाचा जो स्तंभ उभा केलेला आहे जो विजय स्तंभाला त्या ठिकाणी 1 जानेवारीला तमाम देशभरातून महाराष्ट्रातून भीमाने जात असतात त्याला कारण एकच आहे कारण की ज्या काळी आमच्यावरती अन्याय होत असलेले त्या अन्यायाला कुठेतरी मातीत गाडण्याचं काम केलेलं आहे आमच्या शूरवीरांनी आणि त्यांच्याच आम्ही वंशज आहोत। हे इतिहास पुसण्याचा किती पण काम करा असल्या ह्या भडव्यांच्या भुकण्याला कोणी बली पडू नका कारण की हे असे भडवे सोडलेले कुत्रे आहेत हे फक्त खाऊन खाऊन माजलेले आहेत रेड्यासारखे आणि अक्कल नसल्यासारखा मेंदू सडल्यासारखा जो कुठेही कुठल्याही विषयावरती बोट टाकून इकडे मागणी करतो तिकडे मागणी करतो अरे असे मागणी करण्यापेक्षा भोसडीच्या तुझ्या गाडीत जर दम असेल ही पॅंथरची स्टाईल तुला सांगतो मी पॅंथरचे वाक्य सांगतो तुला मी जर तुझ्या गाडीत दम असेल तर 1 जानेवारीला आम्ही येणारच आहोत। आमच्या पूर्वजांच्या इतिहासाला त्या ठिकाणी विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी आम्ही येतोय त्या ठिकाणी तुला जर खरंच जर तू त्या ठिकाणी जर येऊन दाखव म्हणजे मी समजेल की तुला रहाण बाजारात जन्म नाही आलाय तुला तुझ्या बापाने काढलंय जर तुझ्या गाडीत दम आहे ना तर त्या ठिकाणी तू येऊन दाखव त्यावेळेस तर असे 25,500 28,000 असे कापून काढले होते तू तिथं आलास तुला जर खालून वर पर्यंत जर नाही फाडलं ना तर चला आम्ही पण त्या वंशजां त्या शूरवीरांची आम्ही पण वंशज आहोत हे तुला दाखवून देतो त्या ठिकाणी तुझ्या सोबत असलेले तुझे ते भडवे जे तुला कार्य करायला सांगणारे आणि तू त्यांचं ऐकून भू खाऊन काम करतोस आणि जो बोलण्याचं वक्तव्य करत असतोस कुठेतरी त्याला आवड भुसडीच्या आणि शासनाला प्रशासनाला देखील सांगतोय की ह्या असल्या भडव्यांना कायद्याने कुठेही बंधन घालण्यापेक्षा ह्याला असा नालायक माणसाला नालायक वृत्तीच्या बुद्धीच्या माणसाला आमच्या हातामध्ये द्या म्हणजे ह्याला कुठल्या पद्धतीने याची लायकी आणि कुठल्या पद्धतीने जो त्या ठिकाणी झालेला इतिहास हा त्या ठिकाणी त्याला घडून दाखवतो आणि त्याशिवाय ह्या इतिहासाला कुठेतरी गालबोट लावायचा जो काम करतोय हा भडवा या भडव्याला खरंच जर एक बापानी काढलाय तर तू तिथे येऊन दाखव आम्ही भीमा कोरेगावला येणारच आणि त्या ठिकाणी तो इतिहास खरा होता हे तुला दाखवून देणारच तुझ्या कितीही गाडीत दम असेल तर बुलडोजर लाव तुझ्या जर गाडीत जर बुलडोजर नाही घातला ना तर साला बाबासाहेबाची आवलाद सांगणार नाही। जय भीम जय संविधान जय पॅंथर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।